20 लाख नव्हते म्हणून स्वाभिमानीने माझा पत्ता कट केला, सर स्वाती सासने यांनी केला गौप्यस्फोट. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानच्या निष्ठावंतांकडे 20 लाख रुपये नाहीत म्हणून माझ्या उमेदवारीचा पत्ता कट केला असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उमेदवार सौ स्वाती सासने यांनी केला, त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात खळबळ उडाली आहे. उदगाव जिल्हा परिषद उमेदवार सौ स्वाती सासने आणि अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ कविता चौगुले यांच्या प्रचारासाठी शिवसेनेने घालवाड्यात प्रचार फेरी काढली. यावेळी घालवाड ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानकार्यशी बोलताना उमेदवार सौ स्वाती सासने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून झालेल्या अन्याय सांगत माझ्याकडे 20 लाख रुपये नसल्याने माझी उमेदवारी स्वाभिमानीने कापल्याचा गौप्यस्फोट केला, तर कविता चौगुले यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी समाजकारणातून राजकारणात आल्याचे सांगितले. पाहूया त्या काय म्हणाल्या. सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेनेनं प्रचारात आघाडी घेतली आहे. गावागावात पदयात्रांचं नियोजन केलं आहे. घालवाडात सध्या पदयात्रा सुरू आहे शिवसेनेची. आता आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ स्वाती सासने, त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला केलंय, त्यामुळे आम्हाला खरंच येथील लोक भरपूर प्रतिसाद देत आहेत. आमदार उल्हास पाटलांची विकास काम याशिवाय तुमच्यावर दुसरा कुठला मुद्दा आहे? आम्ही स्वतः केलेली माझ्या गावामध्ये, मी उदगाव मतदारसंघातून आहे, तर मी माझ्या गावामध्ये समाजकार्य केलेलं आहे, म्हणजे पेन्शनची कामं केलेली आहेत किंवा रेशन कार्डची कामं केलेली आहेत. तीही विकास कामे मी या गावातही राबवेन, या गावाने मला साथ दिली तर. निवडणुकीनंतर गावाचा विकास करणे हे एकच ध्येय असणार, प्रत्येक माझ्या 9 गावांचा विकास करणे हेच माझं विकास काम असणार. पूर्ण काम शेतकरी संघटनेकडून तुमच्यावर अन्याय झाला म्हणताय सारखं तुम्ही? बरोबर आहे, अन्याय झालाच आहे माझ्यावर. अन्याय सोडून दुसरा कुठला मुद्दा आहे? त्यांनी माझ्या सासऱ्याला डावललं. 12 वर्ष माझे सासरे शेतकरी संघटनेचे प्रामाणिक होते. शेतकरी संघटनेचे प्रामाणिक असताना सुद्धा शेतकरी संघटनेनं काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण पडेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला तुमच्या सीटचा विचार केला जाईल, पण ह्यावेळेस आमच्या सीटचं नाव घेतलं, पेपरमध्ये नाव घेतलं, पण पेपरमध्ये नाव घेत असताना माझ्या सासऱ्यांना न विचारता त्यांनी माझं नाव पेपरमधून कटही केलं आणि 20 लाख रुपयाची माझ्याकडे त्यांनी मागणी केली. 20 लाख रुपये जर तुमच्यापाशी खर्चासाठी असतील तरच आम्ही तुम्हाला तिकीट देणार, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला विचारलं. मग आमच्याकडे माझे मिस्टर पेंटर आहेत किंवा माझी घरची परिस्थिती एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे मी 20 लाख रुपये देऊ शकत नाही. त्यामुळे उल्हासदत्तांनी मला साथ दिल्यामुळं आणि माझा समाज एक झाला. 25 वर्ष झाले माझा समाज एक नव्हता, पण ज्यावेळेस आमदार स्वतः माझ्या बौद्ध समाजात आले त्यामुळे माझा समाज एक झालाय.